हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण महाराष्ट्र भूगोलचा पहिला टॉपिक किंवा बेसिक टॉपिकपासून सुरुवात करतोय या सिरीज असणार आहे ही सिरीज महाराष्ट्र भूगोलची आपण दररोज एक दोन लेक्चर घेत ते कम्प्लीट करणार आहोत आज जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रात स्थान विस्तार आणि आकार याच्या रिलेटेड आयोगाला आलेले प्रश्न त्याच्यावर डिस्कशन आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कशावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यावर चर्चा अशा पद्धतीने आपण हे लेसन कव्हर करणार आहे म्हणजे प्रश्न का कव्हर करतोय त्याचं रिझन म्हणजे आयोगाला कशा प्रकारे विचारलं जातं समजा एखादा नवीन विद्यार्थी अभ्यास करतोय त्याला समजायला हवं की आयोगाला काय विचारलं जातं आणि करायचं काय त्याच्यासाठी ही सिरीज आहे म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं पण होईल प्लस त्या टॉपिकच्या रिलेटेड असणाऱ्या सगळ्या गोष्टी मग याच्यानंतर आपण काय आज सुरुवात करणार आहे महाराष्ट्र स्थान विस्तार आकार त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल कव्हर केला जाईल त्याच्यानंतर नदी प्रणाली मग हवामान वने खनिज संपत्ती लोकसंख्या स्थलांतर असेल मृदा जल सिंचन वाहतूक पर्यटन आर्थिक भूगोल आणि काही इतर गोष्टी अशा पद्धतीनं महाराष्ट्र भूगोलावर आलेले प्रश्न त्याची चर्चा आपण या लेसन मध्ये करणार आहोत ओके हे एक थोडंसं सा सारांश रूपात सांगितलं आज आपण महाराष्ट्र स्थान विस्तार आणि आकार याच्या रिलेटेड आयोगानं कशा टाईपचे प्रश्न विचारले वे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ते पाहणार आहोत ठीक आहे तर आपण आज वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया फक्त तुम्हाला काय करायचं आहे एकच काम करायचंय बेलायकन ज्या दिसतंय त्या बे लायकनवर जाऊन क्लिक करायचंय म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील ओके नक्की सबस्क्राइब करा तर आपण वेळ न दडता लेसन लेसनला सुरुवात करूया आपल्या लेसनचाचा सा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे अक्षवृत्तीय विस्तार बरोबर असं म्हटलंय म्हणजे महाराष्ट्राचा तुम्हाला अभ्यास करताना लक्षात घ्या अलीकडच्या काळात आयोग अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार याच्यावर बरेच प्रश्न विचारत आहे ओके बरेच प्रश्न त्याच्यावर विचारते त्यामुळे ते लक्षात घ्या आता अक्षवृत्तीय विस्तार विचारलाय म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा दोन्ही गोष्टी अक्षवृत्तीय विस्तार काय आणि रेखावृत्ती विस्तार काय असं लक्षात घ्या त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक एक म्हणजे पंधरा डिग्री चव्वेचाळीस उत्तर ते बावीस सहा उत्तर हा काय आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे काय आहे हा अक्षवृत्तीय विस्तार आहे ओके okay? मग मला प्रश्न असा विचारला आयोग काय करते अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा भारताचा बरेच प्रश्न विचारते मग दुसरा प्रश्न राहिला रेखावृत्तीय विस्तार काय महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय असं जर विचारलं तर तेही तुम्हाला माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे ओके महाराष्ट्राचा जर रेखावृत्तीय विस्तार विचारला तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बहात्तर डिग्री छत्तीस पूर्व ते ऐंशी डिग्री चौपन्न पूर्व हा काय येतो महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार म्हणजे दोन गोष्टी तो लक्षात घ्या अक्षवृत्ती विस्तार म्हटलं तर तो पंधरा चव्वेचाळीस बावीस सहा रेखावृत्ती विस्तार म्हटलं बहात्तर आणि ऐंशी या पद्धतीनं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय विचारलं जातं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण लांबी हे तुम्हाला विचारलं जातं आता लक्षात घ्या महाराष्ट्राचे काय म्हटले पश्चिम आणि उत्तर दक्षिण असं जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात मग उत्तर दक्षिण इथं बघितली एवढी लांबी आणि पूर्व पश्चिम जर बघितली तर ही जी आहे ही जी आहे म्हणजे जी उत्तर दक्षिण म्हटलं जातं ओके पूर्व पश्चिम जी म्हटली जाते म्हणजे हे पूर्ण आहे सरळ लाईन घ्या स्ट्रेट लाईन नाही आली ठीक आहे असू द्या हां सरळ लाईन घ्यायची याच्यामधून तर हे किती येते आणि ते किती येते असं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे ठीक आहे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी जर म्हटलं तर ही जी लांबी आहे ही महाराष्ट्राची येते आठशे म्हणजे पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर एवढी आहे आणि दुसरा जर बघितलं तुम्ही उत्तर दक्षिण म्हणजे नंदुरबार पासून खाली इथंपर्यंत जर बघितलं ही जी लांबी येते ही जी लांबी येते तर ती महाराष्ट्राची किती आहे सातशे वीस सातशे वीस म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात राहू द्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती आठशे किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण जी लांबी आहे तर ती सातशे वीस किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला आज लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर आ, उत्तर दक्षिण लांबीपेक्षा पश्चिम लांबी काय आहे जास्त आहे पूर्व पश्चिम लांबी ही काय आहे जास्त आहे याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त तुम्ही भारताचा विचार केला याच्या व्यतिरिक्त तुम्ही भारताचा विचार केला तर तर भारताची पूर्वपश्चिम लांबे भारताची लांबी आहे तर ती एकोणतीसशे तेहतीस किलोमीटर येते ओके पूर्व पश्चिम भारताची किती येते दोन हजार नऊशे तेहतीस ही काय येते पूर्व okay? पश्चिम ओके पूर्व पश्चिम लांबी येते भारताची आणि आणि दुसरी म्हणजे उत्तर दक्षिण लांबी जर बघितली तर ती तीन हजार दोनशे थी। चौदा किलोमीटर येते ठीक आहे उत्तर दक्षिण किती येते तीन हजार दोनशे चौदा म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी तर नक्की लक्षात ठेवायच्या आहेत महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सर्वाधिक जास्त आहे आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी सर्वाधिक जास्त आहे कळालं महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सर्वाधिक जास्त आहे आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी सर्वाधिक जास्त आहे हा फरक आहे म्हणजे आठशे किलोमीटर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राच्या केसमध्ये दुसरं म्हणजे भारताची दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर लांबी पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण म्हटलं की तीन हजार दोनशे चौदा एवढं कमीत कमी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ओके आय होप हे कळालं असेल म्हणजे आपला पहिला प्रश्न होता बेसिकली अक्षवृत्ती विस्तार तर तुम्हाला तो समजला असेल आय होप ओके okay? अक्षवृत्ती म्हणले तर पंधरा चव्वेचाळीस बावीसचा अक्षवृत्ती विस्तार रेखा वृत्ती विस्तार म्हणलं की बहात्तर छत्तीस ऐंशी चौपन्न एवढं लक्षात घ्या पुढचा प्रश्न विचारला होता भारताचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे भौगोलिक क्षेत्र किती आहे हा विचारला होता संयुक्त गट ब दोन हजार अठरा म्हणजे कंबाईन गट ब पूर्व दोन हजार अठराला आणि ऑप्शन कसे दिले ते तुम्ही पाहू शकता भारताचं बघितलं तर दोनशे पॉईंट साठ लाख हेक्टर दोनशे सात पॉईंट साठ लाख हेक्टर तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर आणि तीनशे अठरा पॉईंट साठ लाख हेक्टर म्हणजे भारताचं भौगोलिक क्षेत्र विचारले भारताचं भौगोलिक क्षेत्र परंतु लक्षात घे इथं प्रश्न चेंज करताना काय का करा भारताच्या ऐवजी तर काय करा महाराष्ट्र करा काय करा महाराष्ट्र ओके प्रश्न काय करा लक्षात आलं मी काय चेंज म्हणला तुम्हाला करा इथं इथं भारताचं भौगोलिक क्षेत्र म्हंटलंय ना याच्याऐवजी भारत खोड कारण तिथं महाराष्ट्राच विचारलं होतं प्रश्न टाईप करताना भारत झाले ठीक आहे इथं महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र भारत नाही ठीक आहे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती असं विचारलंय आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर बघितलं तर ते येतं तीनशे सात सातशे तेरा म्हणजे तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर म्हणजे तीनशे सातच्या दुप्पट नाही करायची लक्षात राहू द्या तीनशे सातशे दुप्पट म्हटलं तर सहाशे चौदा आलं असतं पण तसं नाही तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येतं क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे पहिला क्रमांक लागतो तो आहे राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो तो आहे राजस्थान राजस्थानचं जर क्षेत्रफळ तुम्ही बघितलं तर ती तीनशे बेचाळीस दोनशे एकोणचाळीस एवढं येतं आणि चौरस किलोमीटर दोन नंबरला येतं एम पी एम पीचं जर क्षेत्रफळ तुम्ही बघितलं तर ते तीनशे आठ तीनशे तेरा एवढं तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती तीनशे सात सातशे तेरा याचा अर्थ उत्तर काय असणार आहे तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर हे काय असणार आहे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र असणार आहे ओके हे लक्षात राहू द्या म्हणजे महाराष्ट्राचा क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक पहिला राजस्थान दुसरा मध्य प्रदेश तिसरा महाराष्ट्र अं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग असं विचारलं सर्वात कमी क्षेत्रफळ गोव्याचं बघितलं तीन हजार सातशे बहात्तर चौरस किलोमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळतं आता याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट महाराष्ट्रात भारताच्या ओके भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती व्यापलंय बार प्रश्न काय भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी एक महाराष्ट्रानं किती क्षेत्रफळ व्यापले असं जर विचारलं तर हा आकडा नक्की लक्षात ठेवायचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के ओके भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती व्यापले नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ एवढं व्यापले दुसरं म्हणजे जरी क्षेत्रफळामध्ये भारत महाराष्ट्र तिसरा क्रमांक असला परंतु लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला लोकसंख्येच्या बाबतीचा जर विचार केला तर महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे ओके एक नंबरला येतं युपी एकोणीस कोटी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं बघितलं तर दहा अकरा कोटी पॉईंट समथिंग येतं अकरा पॉईंट चोवीस कोटी एक्झॅक्टली सांगायचं झालं तर अकरा पॉईंट चोवीस कोटी याच्यावर पण आयोगानं प्रश्न विचारला अलग लक्षात महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हटलं तर अकरा पॉईंट चोवीस कोटी ते लक्षात घ्या समजलं तर हा एक पाहिला दुसरा मॉइंट माहिती असू द्या समजा आता काय म्हटलं मी तर नऊ पॉईंट छत्तीस तर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रामध्ये नऊ पॉईंट छत्तीस टक्के लोक राहतात बरोबर छत्रफळ आहे हा क्षेत्रफळ आहे लोक लोक राहतात असं म्हटलंय का क्षेत्रफळ आहे किती टक्के लोक राहतात तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये नऊ पॉईंट एकोणतीस टक्के लोक राहतात फरक कळाला दोन ह्याचा नऊ पॉईंट छत्तीस कशाला आणि नऊ पॉईंट एकोणतीस कशाला नऊ पॉइंट छत्तीस म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती क्षेत्रफळ व्यापले तर ते नऊ पॉईंट छत्तीस टक्के व्यापले आणि भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या आहे तर नऊ पॉईंट एकोणतीस टक्के लोकसंख्या समजला हे दोन फरक याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं ओके ऑप्शनमध्ये फसायचं नाही आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल तिसरा प्रश्न पहा भारताच्या भौगो राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ डॅश्यास चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश टक्के क्षेत्र आपले हा संयुक्त गट ब दोन हजार सतरा म्हणजे कंबाईन पूर्व दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे जस्ट आपण आताच पाहिलं भारत महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती म्हटलं की कि तीनशे सात सातशे तेरा चौरस सा किलोमीटर हे आपण आताच बघितलं ओके म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं तीनशे सात सातशे तेरा म्हणजे पहिला पर्याय दुसरं म्हणजे काय म्हटलंय त्यांनी भारताच्या किती टक्के क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळानुसार किती टक्के म्हटलं तर नऊ पॉईंट छत्तीस आपण आताच बघितलं आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं बघितलं तर अकरा पॉईंट चोवीस कोटी लोकसंख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या आहे हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे ठीक आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर क्षेत्र लोकसंख्या म्हटलं तर एका पॉईंट चोवीस कोटी आणि किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते विचारलं की नऊ पॉईंट एकोणतीस हे जे आत्ताच बघितलं ना याच्यावरच हा प्रश्न आहे ठीक आहे सातशे तेरा नऊशे नऊ पॉईंट छत्तीस ओके तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे समजा असं विचारलं महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे प्रश्न काय विचारतो मी महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे असं म्हटलं तर तो येतो अहमदनगर ओके अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मुंबई शहर कोणता येतं मुंबई शहर ओके लक्षात राहू द्या अहमदनगर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणारा ओके आणि मुंबई शहर म्हटलं की सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारा तर हे दोन फरक दोन पॉईंट इथे जाता नक्की माहीत असू द्या ठीक आहे आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आता प्रश्न कसा विचारलाय बघा महाराष्ट्राचा रेखावृतीय विस्तार विचारलाय एसओ पूर्व म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व दोन हजार पंधराला प्रश्न विचारलाय महाराष्ट्राचा रेखावर्तीय विस्तार किती आहे सांगा असं दिलं होतं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार जर बघितला तर तो येतो बहात्तर बहात्तर सहाच्या आसपास म्हणजे बहात्तर आणि ऐंशी कारण 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 फरक कितीचा आहे आठचा फरक आहे आपण असं बघितलं होतं बहात्तर आणि ऐंशी याचा अर्थ आठचा फरक आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे अप्रॉक्सिमेटली म्हणजे हे एक्झॅक्टली आकडेवारी येते का नाही येत ओके अक्षवर्तीय विस्तार किती म्हटलं होतं तर आपण ऑलरेडीच पाहिलं होतं पंधरा डिग्री चव्वेचाळीस ओके पंधरा डिग्री चव्वेचाळीस अक्षवृत्ती विस्तारामध्ये बघितलं पंधरा डिग्री चव्वेचाळीस उत्तर ओके उत्तर ते बावीस डिग्री सहा उत्तर हे काय होतं आपला अक्षवृत्ती विस्तार होता महाराष्ट्राचा काय होता, होता? अक्षवृत्तीय विस्तार ठीक आहे म्हणजे याच्यातला फरक, 15 फरक, फरक, फरक डिग्री मधला किती आहे पंधरा आणि बावीस म्हणजे कितीचा फरक आहे अक्षरवृत्ती विस्तारामध्ये सात डिग्रीचा फरक आहे बरोबर अक्षयवृत्ती विस्तारामध्ये आणि रेखावृत्ती विस्तारामध्ये हे बहात्तर आहे ऐंशी आहे फरक कितीचा आहे आठ डिग्रीचा आहे ओके हाही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा फरक कितीचा आहे दुसरं महत्वाची गोष्ट महाराष्ट्राची स्थापना महाराष्ट्र स्थापना कधी झाली होती एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्राची स्थापना झाली बरो बर, बरोबर महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जिल्हे किती होते असं विचारलं गेले एकदा तर जिल्हे होते सव्वीस आता किती आहेत छत्तीस म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हे कसे कसे ऍड झाले हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेले प्रशासकीय विभाग किती होते एक मे एकोणीशे एक साठला ला प्रशासकीय विभाग म्हटलं की चार प्रशासकीय विभाग होते किती प्रशासकीय विभाग होते चार आणि त्याच्यानंतर तालुके विचारलं तर दोनशे एकोणतीस तालुके होते एकोणीसशे साठला ला परत ते आकडा वाढत ले ले, ओके हे लक्षात असू द्या आता महाराष्ट्र उत्तर काय ते बहात्तर सहा ऐंशी नऊ पुढचा प्रश्न पहा प्रश्न कसा विचारलाय पीएसआय पूर्व दोन हजार बारा साली जो पेपर झाला होता त्यामध्ये विचारलाय प्रश्न विचारलाय महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे प्रश्न कसा आहे लक्षात घ्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे असं विचारले म्हणजे किती कम्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे लगेच तुम्हाला समजलं पाहिजे कमी आहे तेवढाच आहे याचा अर्थ महाराष्ट्राचा आणि भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती येतो दक्षिण उत्तर विस्तार किती येतो हो हे तुम्हाला तिथं पाहणं गरजेचं आहे ओके हे तुम्हाला तिथं पाहणं गरजेचं आहे याचा अर्थ महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला ओके आता याचा आपण फरक करूया ठीक आहे हे महाराष्ट्र आणि इकडे काय करूया भारत करूया म्हणजे दोन्ही गोष्टी ऍड्रेस सॅमल्टेनियसली पाहूया महाराष्ट्राचा पश्चिम तर काय करू पूर्व पश्चिम इथं काय करू उत्तर दक्षिण इथं काय करूया महाराष्ट्र इथं काय करूया भारत ओके आणि ह्या पद्धतीने आपण ओके ठीक आहे आता काय करूया महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आणि दक्षिण उत्तर विस्तार किती ते पाहू लिहूया पूर्व पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर तो येतो आठशे किलोमीटर ओके हे सगळं किलोमीटर मध्ये आणि भारताचा पूर्व पश्चिम बघितला तर तो दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर येतो महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार बघितला तर तो सातशे वीस येतो उत्तर दक्षिण कमी आहे आणि भारताचा काय आहे तीन हजार दोनशे चौदा म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येते का यामधून तर तुम्हाला परीक्षेला असा जर प्रश्न विचारला महाराष्ट्राचा काय जास्त आहे पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे आणि भारताचा काय जास्त आहे उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे अलग लक्षात महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा अधिक आहे आणि भारताचा उत्तर दक्षिण विस्तार भारताच्या पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे याचा अर्थ विचारले काय तुम्हाला महाराष्ट्राचं विचारले महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम विस्तार म्हणजे हाय याच्यापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार काय आहे कमीच आहे ना जास्त थोडीच आहे इथलं उत्तर कसा आहे कमी आहे म्हणजे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कमी जर इथं महाराष्ट्राच्या ऐवजी भारत म्हंटलं असतं तर उलटं झालं असतं ओके महाराष्ट्राच्या ऐवजी भारत म्हंटलं की उलट झालं असतं या गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात येणं तेवढं लगेच गरजेचं आहे ओके हा एक महत्वाचा पॉइंट समजलं त्यानंतर असा एक प्रश्न विचारला होता महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व दोन हजार अकरा ला म्हणजे पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर असं विचारलं होतं पूर्व पश्चिम आता पूर्व पश्चिम म्हटल्यानंतर उत्तर बघा येतं पूर्व पश्चिम म्हटलं की आपण जास्त आहे म्हटलं होतं आताच पाहिलं ना आठशे किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे आणि सातशे वीस किलोमीटर काय आहे उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण लांबी किती आहे सातशे वीस किलोमीटर हे आताच पाहिलं अलग लक्षात म्हणजे तुम्हाला अशा टाईपवर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले ओके पूर्व पश्चिम लांबी म्हटलं की आठशे किलोमीटर दक्षिण उत्तर म्हटलं की सातशे वीस किलोमीटर आय पूर्वला असाही प्रश्न विचारला होता लक्षात घ्या महाराष्ट्राची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस त्यानंतर एक मे एकोणीसशे पन्नास आणि चौथा दिले यापैकी नाही याचं उत्तर येते यापैकी नाही कारण महाराष्ट्राची स्थापना कधी आहे एक मे एकोणीसशे साठ कोणता कायदा बॉम्बे पुनर्रचना कायदा कोणता कायदा म्हटलं की बॉम्बे पुनर्रचना कायदा कधीचा एकोणीशे साठचा सा कायदा ओके त्या कायद्यानुसार स्थापना झालेली आहे हे, हे लक्षात असू द्या आता जर मी असं विचारलं महाराष्ट्र परीक्षेला असं विचारलं जातं महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं महाराष्ट्र प्रश्न काय लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं असं जर विचारलं तर उत्तर तुमचं असलं पाहिजे जे, जे चौथ्या योजनेचा आराखडा ज्यांनी तयार केला ते म्हणजे पंचवार्षिक योजना धनंजयराव गाडगीळ काय लक्षात राहिलं पाहिजे धनंजयराव गाडगीळ याच्या अगोदर घोषणा नेहरूंनी केली होती म्हणजे मुंबईच्या शिवाजी पार्कवरनं नेहरूंनी घोषणा केली होती परंतु उद्घाटन म्हटलं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं की धनंजयराव गाडगेल आणि घोषणा कोणी केली होती तर मुंबईच्या शिवाजी पार्कवरनं पंडित नेहरुनी याची घोषणा केलेली होती हा एक महत्वाचा पॉइंट तुम्ही नक्की लक्षात घ्या मग आता प्रश्न असा राहतो याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायचं आता आपण करूया याच्या व्यतिरिक्त आयोगाला अजून की काय विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे तुम्हाला एकोणीशे साठ महाराष्ट्र स्थापना कधी झाली होती एकोणीशे साठ आणि सद्य परिस्थिती हा सद्य परिस्थिती म्हणजे आपण दोन हजार अठरा एकोणीस आतला हा एक पिरियड लक्षात घेऊया याचं कम्पॅरिझन थोडंसं करूया म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल आपल्याला करायचं काय आहे ते एकोणीशे साठचा विचार केला आता पहिला म्हणजे महसूल विभाग किती होते महाराष्ट्रात महसूल विभाग ओके एकोणीसशे ला महाराष्ट्रातले महसूल विभाग चार होते आता किती आहेत सहा आहेत महाराष्ट्रात एकोणीसशे साठ साली महत्वाचं काय आहे नालिकेच्या काळात प्रश्न विचारला होता एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राची घनता काय होती ठीक आहे याच्यासाठी आपण कम्पॅरिझन करतोय महाराष्ट्रात एकोणीशे साठ साली जिल्हे किती होते विचारलं तर जिल्हे येतात सव्वीस आता किती येतात विचारलं तर आता येतात छत्तीस ओके महाराष्ट्रात एकोणीसशे साठ साली तालुके बघितलं तालुक्याचा आकडा तर तालुके बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतात दोनशे एकोणतीस आता जास्त तीनशे पर्यंत गेला आकडा तो वाढत वाढत चाललाय ठीक आहे तालुक्याच्या बाबतीमध्ये घनता हे आयोगाने विचारलं आयोगाने याच्यावर विचारलं होतं एकोणीशे साठ साली म्हटल्यानंतर महाराष्ट्राची घनता किती येते आणि किती बाकी आताची किती आहे तेव्हा होती एकशे एकोणतीस तेव्हा घनता किती होती एकशे एकोणतीस आणि आता जर तुम्ही बघितलं तर ती तीनशे पासष्ट आहे लोकसंख्या घनता हा एक फरक आहे घनतेचा तीनशे एकशे एकोणतीस तीनशे पासष्ट वर झाले दुसरा कन्सिडर केला ते म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण ओके स्त्री पुरुष प्रमाण गुणोत्तर जे म्हणतो स्त्री पुरुष प्रमाण हे प्रमाण जर तुम्ही बघितलं तर एकोणीसशे साठच्या ह्याच्यानुसार नऊशे छत्तीस होत आता किती आहे तुम्हाला प्रमाण आहे आहे याचा अर्थ प्रमाणामध्ये काय घट आहे पाहायला मिळते ठीक आहे स्त्री पुरुष प्रमाण त्यानंतर आणखी एक मुद्दा आपण पाहिला तर तो म्हणजे साक्षरता याच्याकडून बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं महाराष्ट्रामध्ये एकोणीशे साठ सालची साक्षरता फक्त पस्तीस पॉईंट एक टक्के होती आता ती जवळजवळ ब्याऐंशी पॉईंट तीन समथिंग झालेली आहे अठरा एकोणीचा विचार केला तर नागरी लोकसंख्या हा एक आपण टॉपिक पाहिला नागरी लोकसंख्या नागरी लोकसंख्या ओके नागरी लोकसंख्या ओके okay, नागरी लोकसंख्या जर बघितलं लो, तर नागरी लोकसंख्या किती होती अठ्ठावीस पॉईंट बावीस टक्के होती आता किती झाली आहे तर ती पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के झाले नागरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर रिपोर्ट बरेच महत्त्वाचे आहेत म्हणजे तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त आणखी एक पॉईंट राहतो हो, तो म्हणजे महा, मनपा महानगरपालिका किंवा मनपा ह्या टॉपिक तुम्ही लक्षात घ्या एकोणीसशे साठ साली भारता महाराष्ट्रामध्ये किती मनपा होत्या महानगरपालिका होत्या तीन होत्या आणि दोन हजार अठरा मध्ये त्याचा आकडा किती झाला आहे सत्तावीस सत्तावीसावी कोणती विचारलं तर पनवेल सत्तावीसावी कोणती विचारलं तर पनवेल जी अलीकडच्या काळामध्ये झालेली म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं सुद्धा अभ्यास करावं गरजेचं आहे आयोगाने आता विचारताना काय विचारलं होतं तर ही एकोणीशे साठ साली असलेली गणता किती म्हणजे आयोग कोणत्या पद्धतीने विचारतंय हे लक्षात घ्या म्हणजे हा एक चार्ट तयार करायचा एकोणशे साठ ला काय होतं दोन हजार अठरा एकोणीस मध्ये काय झालं एकोणीशे साठ ला मनपा तीन होते हा सत्तावीस आहेत महसुलीबाग चार होते सहा झालेत सव्वीस जिल्हे होते छत्तीस झालेत दोनशे एकोणतीस तालुके होते तीनशे अठ्ठावन्न झाले एकशे एकोणतीस घंटा होते तीनशे पासष्ट झाले स्त्री पुरुष प्रमाण नऊशे छत्तीस होतं ते नऊशे एकोणतीस वर आले साक्षरता पस्तीस टक्क्यावरनं ब्याऐंशी टक्के झाली आहे नागरी लोकसंख्या अठ्ठावीस वरन पंचेचाळीस झाली आहे म्हणजे हाही चार्ट तुम्हाला असा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे असा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे समजलं समजलं का ओके okay, आता नीट लक्ष द्या आपण थोडासा वेगळा टॉपिक आणखी त्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल याच्यावर पण थोडंसं डिस्कशन आताच्या पुढच्या भागामध्ये करतोय नीट लक्ष द्या आता दोन गोष्टी भारताचा अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार मी दोन फरक करतोय पहिला फरक मी लिहितो इथं मी लिहितोय नीट लक्ष द्या काय लिहितोय त्याच्याकडं पहा मला मला त्यातून तुम्हाला काय सांगायचंय ते तुम्हाला कळेल भारत घेतला भारताच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी करतोय मी एक करतोय मी अक्षवृत्ती विस्तार पण लिहितोय कारण तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार ओके थोडस अप्रॉक्सिमेटली लिहितोय एकदम तुम्ही परत एक्झॅक्टली करेक्टली आकडे आहेत किंवा नाहीत याचा गोन भाग आहे, आहे फक्त मी अप्रॉक्सिमेटली आकडे लिहिण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या भारताचा अक्षवृत्ती विस्तार जर विचारला तर आठ चार अठ्ठावीस उत्तर ते सदोतीस सहा त्रेपन्न उत्तर ठीक आहे आलं लक्षात अक्षवृत्ती विस्तार लिहिला आता मी रेखावृत्ती विस्तार लिहितोय रेखावृत्ती विस्तार म्हटलं की अडुसष्ट सात ते पूर्व अप्रॉक्सिमेट होते ले ठीक आहे ते सत्त्याण्णव पंचवीस सत्तेचाळीस आता यामधून तुम्ही अनालिसिस करताना दोन गोष्टी बघा इथे किती आहे चौऱ्याऐंशी आहे बरोबर इथे किती आहे चौऱ्याऐंशी म्हणजे आठ आहे लक्षात घ्या आठ आहे आता मला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या ओके आता इथे फरक लक्षात घ्या इथे किती आहे डिग्री किती आहे इथं ओके इथं डिग्री किती आहे आठ डिग्री आहे का आणि इथं डिग्री किती आहे सदोतीस डिग्री आहे म्हणजे याच्यातून आठ आणि सदोतीस मध्ये फरक कितीच डिग्रीच आहे फरक किती डिग्रीचा आहे असं म्हणतोय एकोणतीस डिग्रीचा बर। डिग्री फरक आहे का आठ आणि मध्ये बरोबर आता त्याच्यानंतर इथं बघा डे रेखावृत्ती विस्तारामध्ये डिग्री किती आहे अडुसष्ट आणि पुढची किती आहे सत्याण्णव म्हणजे ह्या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे एकोणतीस डिग्रीचा बरोबर अडुसष्ट आणि एकोणतीस सत्त्याण्णव म्हणजे 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 एक लक्षात घ्या म्हणजे एक फरक लक्षात घ्या आठ आणि म्हणजे अक्षवृत्ती विस्तारामध्ये असलेला डिग्रीचा फरक आहे एकोणतीस रेखावृत्ती विस्तारामध्ये असलेला फरक एकोणतीस आहे म्हणजे भारताच्या अक्षवृत्ती व रेखावृत्ती विस्तारामध्ये दोन्हीतही फरक कितीचा आढळतो एकोणतीस डिग्रीचा आढळतो दे। फरक किती आढळतो एकोणतीस डिग्रीचा आढळतो आता महाराष्ट्राच्या बद्दल बोलूया आता महाराष्ट्राच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये इथं डिग्रीचा फरक आहे पंधरा इथं आहे बावीस म्हणजे अक्षवृत्ती विस्तारामध्ये फरक किती पडतोय सात डिग्रीचा पडतोय बरोबर अक्षवृत्ती विस्तारामध्ये फरक किती पडतोय सात डिग्रीचा रेखावृत्ती विस्ताराचा बघितलं इथं आहे बहात्तर इथं आहे ऐंशी म्हणजे रेखावृत्ती विस्तारामध्ये किती पडतोय आठ डिग्री परंतु म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला फरक लक्षात घ्या म्हणजे भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय माझं वाक्य काय आहे लक्षात घ्या भारताच्या अक्षवृत्तीय अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारामधला पडणारा फरक हा एकोणतीस डिग्रीचा आहे आणि महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारात पडणारा फरक हा सात डिग्रीचा आहे आणि रेखावृत्तीय विस्तारात पडणारा फरक हा आठ डिग्रीचा आहे ओके हे मला तुम्हाला यामधून सांगायचं होतं तुम्हाला 120, आता तुम्हाला पुढचा घटक लक्षात घ्यायचा आहे काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले जिल्हे पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जिल्हे होते सव्वीस आता झाले छत्तीस आता पहिल्यांदा दोन जिल्हे निर्माण झाले एस जे एस जे म्हणजे काय एस जे एस जे म्हणजे एस म्हणजे सिंधुदुर्ग एस म्हणजे कोणता जिल्हा निर्माण झाला होता सिंधुदुर्ग बरोबर आणि जे म्हणजे पुढचा झाला होता जालना सिंधुदुर्ग कुठून झाला होता रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग आणि जालना जालना म्हणजे कुठून झाला होता औरंगाबाद मधून जालना झाले होते हे जिल्हे कधी निर्माण झाले तर एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ला एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस नंबरचे जिल्हे हे सिंधुदुर्ग जालना आहेत ओके एस जे हे लक्षात ठेवा त्यानंतर यल आहे यल म्हणजे काय लातूर झाला निर्माण त्यानंतर महा निर्माण झालेला जिल्हा म्हणजे लातूर आणि जी म्हणजे गडचिरोली जी म्हणजे कुठून झाला गडचिरोली आता लातूरचा जर विचार केला तुम्ही लातूर उस्मानाबाद मधून झाला मग काही कधी झाला असं विचारलं तर दहा दिवसाचाच साथ फरक आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर आणि गडचिरोली म्हणजे जो चंद्रपूरमध्ये खालच्या साईडनं झालेला ठीक आहे तर तो येतो किती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे हा फरक आहे ह्यामध्ये मुंबई ब्रहन मुंबई एकोणीसशे नव्वद मग पुन्हा येतो वाशिम काय येतो फी म्हणजे काय येतो वाशिम येतो बरोबर त्यानंतर फी म्हणजे येतो वाशिम ओके okay, हे नव्वदची रेंज आहे नव्वदची रेंज आहे एकोणीशे नव्वद चार ऑक्टोबर एकोणीशे नव्वद आता हे बघा भरण मुंबई म्हटलं का मुंबई म्हटलं तर मुंबई उपनगर निर्माण म्हटलं फी म्हणजे वाशिम फी म्हणजे वाशिम आणि एन म्हणजे नंदुरबार वाशिम म्हटलं कुठून झाला वाशिम कुठून झाला असं विचारलं तर अकोला कधी झाला विचारलं तर एक जुलै अठ्याण्णवला आणि नंदुरबारचं जर विचारलं ते सुद्धा तीस रेंज येते एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव धुळे मधून झालेला त्यानंतर आता यच यच म्हणजे काय येतो हिंगोली हिंगोली यच म्हणजे काय येतो हिंगोली हिंगोली कधी झाला जर विचारलं तर एक मे एकोणीसशे नव्याण्णव एक मे एकोणीसशे नव्याण्णव त्यानंतर जी जी म्हणजे काय येतो गोंदिया हां गोंदिया कशामधून झाला विचारलं तर भंडारामधून झालेला गोंदिया कधी झाला तो सुद्धा एक मे एकोणीसशे नव्याण्णव एक मे एकोणीसशे नव्याण्णव ओके हे दोन झाले याच्यामध्ये राहिलं काय शेवटी म्हणजे पालघर पालघर म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये पहिले किती होते आणि हे याच्यावर पण बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे तर आजच्या लेसन मध्ये आपण काय कव्हर केले तर आजच्या लेसन मध्ये महाराष्ट्राचं स्थान विस्तार व आकार हे थोडेसे शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे भारताचा विचार करा भारताचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा विचारलं समुद्र सागर किनारा किती आहे महाराष्ट्राला सागर किनारा किती लांब किलोमीटर लांबीचा आहे सागर किनारा समुद्रकिनारा महाराष्ट्राचा विचार केला तर तो येतोय सातशे वीस किलोमीटर ठीक आहे सातशे वीस किलोमीटर सर्वाधिक जास्त म्हटलं तर बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळं वे आहे पण सध्या अधिकृत आकडेवारीनुसार तुम्हाला हेच लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजे लक्षात कसं ठेवायचं पहिल्यांदा येतो रत्नागिरी ओके रत्नागिरी सागर किनाऱ्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं रत्नागिरी सर्वाधिक जास्त आहे किती किलोमीटर आहे दोनशे सदोतीस किलोमीटर रत्नागिरी त्याच्यानंतर दोनला येतो रायगड ओके दोन येतो रायगड बऱ्याच पुस्तकामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या आकडेवारी दिली आहे पण हेच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला अजूनही सांगतो एकशे बावीस किलोमीटर त्यानंतर तीन नंबरला येतो सिंधुदुर्ग ओके तीन नंबरला येतो सिंधुदुर्ग तो जरा एकशे वीस किलोमीटरच्या आसपास आहे चार नंबरला येतो बृहन्मुंबई एकशे चौदा किती येतो एकशे चौदा किलोमीटर आणि मग सगळ्या शेवटी येतं पालघर पालघर एकशे दोन किलोमीटर पालघर एकशे दोन किलोमीटर म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवू शकता रत्ना आणि राय हा लक्षात ठेवतो कसं ठेवू शकता ही रत्ना आणि हे राय काय करतायत सिम्बा सिम्बा म्हणजे सिंधुदुर्ग मुंबई भरुण मुंबई सिम्बा पिक्चर पाहतायत तरी कशी लक्षात ठेवू शकता रत्ना आणि राय गट, रत्ना म्हणजे रत्नागिरी राय म्हणजे रायगड रत्नानी राय सिंबा आता नवीन आलेला पिक्चर सिंबा पिक्चर पाहतायत म्हणजे पर्यंत लक्षात ठेवू शकता जर तुम्ही भारताचा विचार केला भारताचा विचार केला बऱ्याच पुस्तकामध्ये वेगळी आकडेवारी दिली आहे पण हीच अधिकृत आहे सध्या स्थितीला हे लक्षात घ्या ओके भारताचा जर विचार केला तर भारताला मुख्य भूमी कितीची आहे सहा हजार एकशे किलोमीटर लांबीची मुख्य भूमी आहे ओके okay, सर्वाधिक सागरी किनारा असलेली सागरी किनारा असलेली सहा हजार एकशे किलोमीटर आणि त्याच्यामध्ये बेटांचा किनारा पण तुम्हाला ऍड करावा लागेल ते बेटांचा किनारा बघितला तर चौदाशे सतरा किलोमीटर म्हणजे टोटल जेव्हा तुम्हाला कन्सिडर केली जाते सागर किनारा किती तर तुम्हाला सात हजार पाचशे सोळा पॉईंट छप्पन हे काहीतरी अप्रॉक्झिमेटली आकडेवारी येते अप्रॉक्झिमेटली आकडेवारी इथे हे अप्रॉक्झिमेटली तर तुम्हाला सात हजार पाचशे सतरा असं जनरली कन्सिडर केलं जातं म्हणजे महाराष्ट्राला सागर किनारा भारताला सागर किनारा किंवा भूमी असलेली किती असं विचारलं सागर तर पूर्ण म्हटलं की सात हजार पाचशे सतरा हे कन्सिडर केलं जातं या सात हजार पाचशे सतरामध्ये सर्वाधिक कुठं आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर येते गुजरात सर्वाधिक कुठं म्हटलं तर गुजरात सर्वात कमी कुठं विचारलं तर गोवा सर्वात कमी विचारलं तर गोवा तर हे तुम्हाला ऍडिशनल क्लास लक्षात ठेवावं लागेल तर आजचा हा पहिला लेसन होता या पहिल्या लेसन मधून मी जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉइंट आहेत स्थान विस्ताराच्या संदर्भातले त्याच्यावर चर्चा केली आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल